मवियातील वाई विधानसभेचा तिढा सुटला। वाई मधून अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी। अरुणादेवी पिसाळ विरुद्ध मकरंद पाटील असा सामना। प्रशांत जगतापांचा उमेदवारी अर्ज दाखल। प्रशांत जगताप हडपसर मधून राष्ट्रवादीचे उमेदवार। प्रशांत जगतापांना हडपसर मधून विजयाचा विश्वास। अमित ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेला लढण्याचा निर्णय दिल्लीतूनच। संजय राऊत यांचा दावा। मीराबाई इंदर मधून माजी आमदार नरेंद्र मेहतांनी दाखल केला अपक्ष अर्ज। संध्याकाळपर्यंत उमेदवारी मिळणार। नरेंद्र मेहतांनी व्यक्त केला विश्वास। बारामती मधून युगेंद्र पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज। शरद पवारांच्या उपस्थितीत भरला अर्ज। बारामतीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार लढत। माळशिरस मधून उत्तम सानकरांचा फॉर्म भरण्याकरता सुप्रिया सुळेंची उपस्थिती। रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। सुप्रिया सुळेंकडून विजयाचा विश्वास। सुमित वानखडेंना आरवीतून भाजपची उमेदवारी। विद्यमान आमदार दादाराव केसेंना डच्चू। सुमित वानखडे उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल। भंडाऱ्यामध्ये मवियात बिघाडी। काँग्रेसतर्फे पूजा ठाकर यांना उमेदवारी जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील नरेंद्र पाळी यांना एबी फॉर्म। सुहास कांद्यांची शेखर पगार यांना फोनवरून शिवीगाळ। भाषण संपता शेखर पगार यांना फोनवरून शिवीगाळ। बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांची बंडखोरी। उमेदवारी जाहीर होण्याआधीच अर्ज भरण्याचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।